माझं नाव श्रेयस दिलीप नागलगावकर. आय आय बी येथे नीटसाठी 2 वर्षांचा प्रोग्राम होता. माझा नीटचा स्कोर 660 आहे. आय आय बीमधून नेहमी सपोर्ट असायचा. टीचर प्रत्येक वेळेस डाऊटसाठी उपलब्ध असायचे आणि प्रत्येक चॅप्टर खूप एलॅबोरेट करून ते शिकवायचे. नोट्स पण खूप छान होत्या आणि प्रत्येक कन्सेप्ट लगेचच्या लगेच क्लासमध्ये समजून जायचा. आय आय बीचा सपोर्ट स्टाफ हा नेहमी हेल्पफुल असतो. ओ एम आर लगेच चेक करून देत होते, त्यांच्याकडून ते लगेच क्लिअर करून द्यायचे. टीचरसाठी डाऊटसाठी वेळ उपलब्ध करून द्यायचे. आय आय बीमधले राऊंड्स म्हणजे कन्सेप्ट बेस्ड असायचे खूप. सुरुवातीला राऊंड्स थोडे टफ वाटले, पण नंतर जेव्हा आम्ही डाऊनलेट गेलो तेव्हा ते सोपे वाटायचे. खूप राऊंड झाले होते, त्यामुळे खूप क्वेश्चनचा प्रॅक्टिस झाली होती. प्रत्येक टॉपिकमधून प्रत्येक त्या कन्सेप्टमधून क्वेश्चन आला होता आणि त्या सर्व कन्सेप्ट आम्हाला डोळ्याखालून गेल्यामुळे नीटमध्ये फायदा झाला. सिलेबस बरोबर निर्धारित वेळेतच पूर्ण झाला होता. त्यानंतर 11th रिव्हिजन, परत 12th रिव्हिजन आणि परत राऊंड्स यासाठी पुष्कळ वेळ मिळाला होता. सिलेबस वेळेवर पूर्ण झाल्यामुळे आम्हाला रिव्हिजनचे रिपीटेड राऊंड्स देण्याला वेळ मिळाला. परत आम्हाला क्वेश्चन पूर्ण सिलेबस संपल्यावर सॉल्व्ह करू शकलो. आय आय बीचे नोट्स इलॅबोरेट असतात खूप. प्रत्येक टॉपिक त्यांनी खूप डीप दिलेला आहे, पण ते हेल्पफुल ठरतात प्रत्येक कन्सेप्ट पूर्ण बाजूंनी समजून घेण्यासाठी. सुरुवातीला आम्ही जेव्हा 11th आलो तेव्हा ऑनलाईनच चालू होतं. डिसेंबर जानेवारीपर्यंत ऑनलाईन चालू होतं. तोपर्यंत अर्धी 11th संपलेली होती. परत नंतर थोडं चालू झालं की परत फेब्रुवारी मार्चमध्ये अजून ऑनलाईन चालू झालं. पण ऑनलाईन व्हिडिओ हे चांगले असायचे, त्यामुळे काही त्रास वाटला नाही. परत बायोचं 12th अजून जूनमध्ये चालू झालं, जून जुलैमध्ये, आणि मग ते कंटिन्यू राहिलं. आय आय बीमध्ये प्रत्येक टीचर प्रत्येक स्टुडंटसाठी वेळ द्यायचे. म्हणजे इथे सेपरेट डाऊट सॉल्विंग सेशन असायचे. आम्ही तिथे जाऊन प्रत्येक टीचरला विचारायचो, त्यांनी डाऊट लगेच आम्हाला क्लिअर करून द्यायचे, त्यामुळे डाऊट्स कधी मागे राहत नव्हते आणि त्यामुळे एक्झाममध्ये मदत होत होती. आय आय बीमध्ये इंडिव्हिज्युअल अटेन्शन पण देतात. शेवटी आम्हाला आय पी एल फिजिक्ससाठी, आय पी एल केमिस्ट्रीसाठी असे क्वेश्चनचे प्रॅक्टिस व्हायचे. त्यांनी बायोचे 300 क्वेश्चन द्यायचे आणि सेपरेट जर आपण काही मागलं त्यांना की या टॉपिकवर आम्हाला नोट्स क्वेश्चन पाहिजे, तर त्यांनी ते पण प्रोव्हाइड करायचे. सो माझं जे ड्रीम होतं की एम्स कॉलेजमधून एम बी बी एस पूर्ण करायचे, ते आय आय बी, माझे आई वडील आणि येथील सर्व टीचर यामुळे पूर्ण होत आहे. थिंक नीट, थिंक आय आय बी.